Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षण यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे डाऊन सिंड्रोमवरती असणारे विश्वामृत उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपली समर्थ ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. आधुनिक काळातील धन्वंतरी अशी ओळख असणारी वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि त्याचाच उपक्रमाचा भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण डाऊन सिंड्रोम म्हणजेच ज्याला मंगोल चाइल्डही संबोधलं जातं अशा बालकांच्या आजारांविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये ओहापोह करणार आहोत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या विषामृत चिकित्सालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण हे भेट देतातच, पण खास करून ह्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कला सुद्धा विश्वामृत चिकित्सालयाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी भेट देत असतात. विशेष करून साहित्यिक, त्याचप्रमाणे सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातीलही अनेक मान्यवर विश्वामृत चिकित्सालयामध्ये ह्या असणाऱ्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी येत असतात आणि आजपर्यंत लाखो रुग्णांनी ह्या असणाऱ्या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेतला आहेच. पण विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की ह्या सर्व चिकित्सांचा लाभ रुग्णांना त्वरित मिळावा ह्यासाठी 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने कार्यरत असते विश्वामृत चिकित्सालयामध्ये. आपल्यालाही कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपण निराश होऊ नका, विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत आणि मला आवर्जून पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की अर्थातच डाऊन सिंड्रोम किंवा ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं ह्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सांगा. आता असं होतं की याच्यामध्ये 46 गुणसूत्र आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये असतात, त्याच्याऐवजी 47 या मुलांच्यामध्ये असतात आणि 21वं जे गुणसूत्र आहे ते 2च्याऐवजी 3 तयार होतात आणि म्हणून ही संख्या वाढलेली असते. तर हे प्रकरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला स्त्रीच्या शरीरातलं स्त्रीबीज किंवा पुरुषाच्या शरीरातलं पुरुषबीज ह्याच्यामध्ये ती विकृती येऊ शकते किंवा शुक्रशोणी संयोग झाल्यानंतर तयार झालेलं जे ब्लास्टुला स्टेज आहे त्याच्या अलीकडची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये हे विभाजन जे आहे ते चुकीचं होऊ शकतं किंवा एखाद्यांच्या घराण्यामध्ये अशी मुलं जन्माला आलेली असतात तर अनुवंशिकता असू शकते. ह्या तीन पद्धतीने या आजाराचं प्रेझेंटेशन ते आहे असं दिसत असतं आणि त्याच्यानुसार त्याची ग्रेड ठरते. काही मुलांच्यामध्ये सौम्य लक्षणं असतात, काहींना तीव्र असतात, काहींना मध्यम असतात. तर हे सगळं प्रकरण त्याच्यावरती अवलंबून आहे. पण ही गुणसूत्र तयार करणं किंवा बीज उत्पन्न चांगल्या पद्धतीत करणं ही प्रक्रिया जी आहे ती बीज संस्कारामध्ये येते. त्यासाठी पंचकर्म आधी करायचं असतं, पंचकर्म स्त्री पुरुष दोघांनी करायचं असतं, मग गर्भाधान संस्कार असतो आणि नंतर एकदा दिवस राहिले की पुरुषाचं औषध बंद होतं आणि स्त्रीला गर्भिणी परिचर्या जी आहे त्याच्यासहित गर्भसंस्कार केले जातात. असं जर केलं तर ही प्रकरणं फारशी उद्भवत नाही. तर आत्ता सांगितलेली प्रकरणं अशी जी मुलं असतात ते ओळखायची कशी, तर ही मुलं जी असतात त्यांची उंची कमी असते, हात पाय लहान असतात, बोटं लहान असतात, त्यांच्या हातावरती एकच अशी दुमड किंवा फोल्ड असते. या मुलांची मान जी असते ती शॉर्ट असते आणि डोळ्याचा जो आयरिसचा भाग आहे त्याच्यावर जे पांढरे डाग असतात. नाग जे असते ते नकट्या अशा स्वरूपाचं असतं. जीभ विस्तृत आणि पुढं प्रोट्रूड झालेली अशी असते. यांची स्किनसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने अशी वृक्ष अशी आपल्याला जाणवत असते. या मुलांना संसर्ग पटकन होत असतात. यांचं शिक्षण जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं पण खूप मागं लागायला लागतं. बुद्धीचा विकास हा कमी असतो, उंचीही कमी वाढत असते. हे सगळं जे प्रकरण आहे ना ते ह्या मुलांच्यामध्ये आपल्याला दिसत असतं लक्षणाच्या हिशोबाने. तर आपल्याला ज्यावेळेला असं आपल्या मुलाला आजार आहे समजतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे जिनेटिक डिसऑर्डर आहे आणि ह्याच्यासाठी काही उपचार नाही. पण शरीरामध्ये आपल्या स्टेमसेल नावाची अशी एक प्रक्रिया आहे आणि स्मृती नावाची अशी एक ताकद आहे की जी जर आपण आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने त्या मुलांच्या जागृत केली तर त्यांच्या उंचीमध्ये फरक पडू शकतात, त्यांचे रक्ताच्या संबंधात आजार कमी होऊ शकतात. त्यांना जन्मजात बऱ्याच वेळेला हृदयाशी संबंधित आजार असतात ते उत्तम पद्धतीने आपल्याला कमी करता येतात किंवा कयात ठेवता येतात. ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाच्या सहाय्याने शक्य असतात. मी सौ कोमल विक्रांत जाधव, माझा मुलगा अर्जुन तो 2 वर्षापूर्वी नीट चालू शकत नव्हता, हातापाय ताकद कमी होती आणि दड त्याला उभं राहता येत नव्हतं. जेव्हा कुठे जायचं झालं तर आम्हाला कडेवरती घेऊन जावं लागत होतं, स्वतःचा स्वतः तो चालू शकत नव्हता. आणि आम्ही जेव्हापासून डॉक्टर जमदग्नी यांची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा 3 महिन्यामध्ये तो चांगल्या प्रकारे चालू लागला, त्याची समज चांगली झाली, स्पष्ट बोलू लागला, हातापाय जी त्याची ताकद कमी होती ताकदही चांगल्या प्रकारे त्याची वाढली आणि त्याची बद्धकोष्ठतेचा जो त्रास होता
तो सुद्धा त्याचा बऱ्यापैकी बऱ्याच प्रमाणात त्याचा कमी आला आणि त्याच्या उंचीमध्येही चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे आणि त्याची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच आपण विविध असणाऱ्या आजारांचा उपभोग करत आहोत. डाऊन सिंड्रोम, मंगल चाइल्ड विषयी आपण आता सांगितलं, तर ह्यामध्ये पुढे जाऊन कशा रीतीने उपचार केले जाऊ शकतात काय सांगता येईल? बरोबर. कसं होतं की ही मंगल विविध किंवा डाऊन सिंड्रोमची जी मुलं असतात ना, त्यांना जन्मात हृदय विकृती असण्याची शक्यता खूप असते. हृदयाशी संबंधित ASD, VSD किंवा TR-ATTR वगैरे असेलही त्यांना लक्षणं असू शकतात आणि त्याचाही वैद्याला चिकित्सेमध्ये विचार करायला लागत असतो. परंतु अशा मुलांना मोतीबिंदू लवकर होणं, अल्झायमर होणं किंवा घशाशी संबंधित आजार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात येणं किंवा उन्माद अपस्मारा फिट्स जास्त येणं, समज कमी असते, शिक्षण घ्यायला अनेक अडचणी येतात, उंची कमी मगाशी म्हटलं तसं कमी असते, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लक्षात येतो ना तेव्हा तो आजार जो आयुर्वेदात वर्णन केलेला आहे त्याची चिकित्सा किंवा ट्रीटमेंट ह्या मुलांना उपयोगी पडत असते. कोणत्याही गोष्टीची ट्रीटमेंट करत असताना आजार काय आकाशातनं पडलेलं नाही आहे, पण ह्या मुलांना जे लागलेलं दुखणं आहे ते जनुकीय असल्याकारणानं त्यांच्या आहारामध्ये काही परिवर्तन करणं गरजेचं आहे. बुद्धिस्मृती आणि एकाग्रता वाढवणारा जो आहार आहे तो ह्या मुलांना द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आवळा देणं, मध देणं, साडीच्या लह्या ज्या आहेत ना त्या खूप उपयोगी आहेत आणि अशा मुलांच्या बुद्धीवरती खूप चांगला परिणाम आपल्याला आढळतो. त्याच्यामुळं जे गणपती अथर्वशीर्षात तुम्ही बघितलेलं असेल, यो लाजेर तीस यशोवान होती स मेधावान भवती असं म्हटलेलं आहे, तर ग्रंथाचं आकलन करण्याची ताकद जी आहे ती साळीच्या लह्या खाल्ल्याने खूप येत असते. साळीच्या लह्या म्हणजे चिरमुरे नाहीत आणि भाजके पोहेसुद्धा नाही, ती वेगळी साठी साल जी असते ती फुलून केलेलं भडमुंजाकडं मिळणारं प्रकरण आहे, ते तुम्ही आणून तुमच्या मुलांना देणं गरजेचं आहे. मुगाच्या डाळीचं कडण देणं, वरण देणं, गाईचं तूप जे आहे गावठी गाईचं ते देणं, गाईचं पंचामृत जे आहे ते आप पोटामध्ये घेणं, पंचगव्यापासून तयार केलेलं तूप पोटात देणं, ह्या जर गोष्टी आपण ह्या मुलांच्या वतीत करायला लागलो ना तर स्मृती हा भाग जो आहे त्यांच्या पेशींचा तो सुधारण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. आणि अशा वेळेला तुम्ही जलोकाचरणाचा वापर करू शकता, जळवा लावू शकता. जे अन्न आपण खातो आहे त्याच्यामध्ये आत्ता मी सांगितलं तशा पद्धतीचं बुद्धिवर्धक आहार द्यायचा, त्याच्यावर स्मृतीसागरासारखी औषधं द्यायची, सारस्वतारिष्ठासारखी औषधं द्यायची, ब्राह्मीसारखी वनस्पती आहे ती निवडायची, जीवनीय गण जो आयुर्वेदात सांगितलेला आहे तो द्यायचा किंवा वयस्थापन गाठली गणातली जी औषधं आहेत ती द्यायची. असं जर केलं तर उत्पन्न होणाऱ्या पेशी त्या मुलाच्या शरीरातल्या या नव चैतन्य असलेल्या आणि तारुण्य असलेल्या आणि वेगळी स्मृती असलेल्या अशा उत्पन्न होऊ शकतात. तर पोटातली औषधं मी तुम्हाला सांगून झाली, पण बाहेरून काही लेप असतात. आपलं शरीरामध्ये संपूर्ण शरीर हे ऊर्ध्व मूल अधिक काय या न्यायाने आहे, तर आपलं डोकं हे आपलं मूळ आहे आणि बाकी संपूर्ण शरीर हे शाखा आहे. तर तुम्ही नस्य जर केलं तर नासाही शिरसोदारम मेंदूवरती आणि तुमच्या पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियावरती नस्य चिकित्सेचा उपयोग होतो. त्यासाठी संज्ञासापन गणातली औषधं जर वापरली तर या मुलांच्या बुद्धीच्या स्मृतीच्यामध्ये सुधारणा होते, पॉवर ऑफ रिकलेक्शन वाढते, पॉवर ऑफ ॲक्विजिशन वाढते आणि एकदा त्यांची समज वाढायला लागली त्यांना आयुष्यामध्ये आनंद यायला लागतो, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य यायला लागतं. हे होत असताना तुम्ही शिरोपिचू करणं, शिरोधारा करणं, कपाळवरती काही लेप करणं, टेम्पोरल रिजनला हे थिननेस बोन आहे आपल्या स्कलमध्ये तिथं काही औषधं लावणं, कर्ण पूरण करणं, नस्य करणं, गंडूज धारण करणं, डोळ्यामध्ये काही औषधं घालता येतात. डोळा हा मज्जेचा सांगितलेला आहे, मज्जा आपल्या लहान आतड्यामध्ये तयार होते, तिथं वैश्वानर म्हणजे अग्नी बसलेला आहे, बुद्धितत्व हे अग्नीचं तत्व आहे, तर अंजन केलं किंवा काजळ केलं तर बुद्धी वाढत असते हे आत्ताच्या लोकांना माहीत नाही आहे, पण आयुर्वेदाने हा विचार जो आहे तो दिनचर्येतच लावून ठेवलेला आहे. तर हा सगळा भाग जर तुम्ही लक्षात घेतला तर आयुर्वेदातल्या अनेक गोष्टी अशा मुलांना आपण वापरू शकत असतो. माझ्या मुलाला जन्मल्यानंतर 2 दिवसांनी तिची शुगर कमी झाली आणि त्याच्यातून त्याला झटका आला आणि त्या झटक्यामध्ये त्याच्या ब्रेन डॅमेज झालेलं आहे, ब्रेनचा काही पार्ट. पण नंतर आम्हाला जे पुण्यात डॉक्टर समीर जमदग्नी सर आहेत यांचं विश्वामध्ये हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक, तिथला पत्ता मिळाला आणि त्यांच्याकडे आम्ही खूप आशेनं आलो आणि मग आम्ही आता 2 महिने झालेत म्हणजे इथे येतोय. 2 महिन्यापासून आमच्या बाळाला औषध चालू केलेली आहे आणि खरंच या 2 महिन्यात बाळाला भरपूर फरक पडलेला आहे. त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुधारणा झालेली आहे. आमचं बाळ झाल्यापासून 8 महिने आमच्या बाळाने पाय खाली सोडले नव्हते, तर या 2 महिन्यात आमचं बाळ आता छान उभं राहतं.
आपण आता जाणून घेतलं कशा रीतीने विषमवृत उपचाराने आपण असाध्य रोगांवरती मात करू शकतो, ज्याच्यामध्ये विशेष करून मंगोल चाइल्ड किंवा डाऊन सिंड्रोम सारखा प्रकार आहे, पण त्याच अनुषंगाने गतिमंदता मतिमंदता असणारी मुलं पुन्हा एकदा स्वावलंबी बनून आपलं आयुष्य जगू शकतात आणि हे शक्य आहे विषमवृत उपचाराने. तर मेंटल रिटार्डेशन असो किंवा ऑटिझम सारखी समस्या असो, स्वमग्नता ज्याला म्हटलं जातं, किंवा सेरेब्रल पाल्सीसारखी समस्या असो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असो, कोणत्याही प्रकारची असणारी ही बालकांची निगडीत समस्या आहे, ह्यावरती आता मात करता येणं शक्य आहे विषमवृत उपचार. आणि फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विचार असं वाटतं की जसं आपण आता विविध उपचारांविषयी आम्हाला मार्गदर्शन करत आहात, विशेष करून हे जे उपचार आहेत हे इतरही जे बालकांच्या समस्या दिसतात ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखी समस्या आहे गेल्या काही वर्षात खूप वाढलेली दिसते, सेरेब्रल पाल्सीसारखा प्रकार आहे किंवा गतिमंदता मतिमंदता आहे, मेंटल रिटार्डेशन आहे, तर ह्यांसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतात का, काय सांगता येईल? ह्याच्यावर आपण काही इतर गोष्टी आणलेल्या आहेत, त्या आपण आपल्या प्रेक्षकांना माझ्या मते दाखवायला पाहिजे की ज्याचा व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असतो. तर त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती जलौका नावाचा एक हा प्राणी किंवा कीडा तुम्ही म्हणू शकाल, तर तो हा तुम्हाला इथं समोर दिसत असेल. तर जलौका म्हणजे एक असं प्रकरण आहे की ह्याच्या शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष भाव हे दोन्ही एकत्र असतात, हर्मापोडेट म्हणतो आपण त्याला. तर ह्याचा जर काकी स्थानावरती म्हणजे जिथं शेंडीचा भाग आहे आणि टाळू आहे त्या ठिकाणी जर रुग्णाला ही जळू लावली गेली तर तिथलं दूषित रक्त ती शोषून घ्यायला लागते. आणि मस्तिष्कातला तो भाग असा आहे की शरीराच्या पेशी लेवलवरती जे जनुकीय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे गुणसूत्राशी संबंधित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ह्या जलौकावचारणाने खूप चांगला परिणाम येतो. आणि मस्तिष्कामधले बदल जे असतात ते शरीराला अशा पद्धतीने प्रमोट करतात की शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी. तर हे एक प्रकरण बॅकग्राऊंडला सतत अशा मुलांच्या बाबतीत ट्रीटमेंटला करायला लागत असतं. तर हा एक जलौकाचा भाग जो आहे तो वापरला जायला पाहिजे. दुसरी एक वनस्पती इथं जी आहे ती जटामासी नावाची वनस्पती आहे. ही जी वनस्पती आहे ती चहासारखी उबून तयार केली जातात, ह्याची मुळं जी असतात ती त्या पद्धतीने तयार केली जातात. तर ही अतिशय उत्कृष्ट वनस्पती आहे. सकाळी रोज ही भिजत घालून संध्याकाळी ह्या मुलांना जर याचा फांट किंवा हिम दिला तर त्याचा परिणाम त्यांच्या बुद्धीवरती खूप चांगला येतो. तर ही वनस्पती ह्या पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे वेखंड, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं. तर वचा किंवा वेखंड हे तीव्र औषध आहे, उष्ण औषध आहे. पोटामध्ये हे उगाळून जर गाईच्या तुपावरती रोज रात्री दिलं तर बुद्धीचा स्मृतीचा विकास उत्तम व्हायला लागतो, पेशींचं मस्तिष्काशी असलेलं नातं उत्तम पद्धतीने सुधारलं जातं, व्हाया अन्नवस्त्र होतंच, किंवा पोट जे आहे आपलं ज्याला पचन संस्था म्हणतो, म्हणजे ब्रेन गट बॅरियर जे असतात ना, ॲक्सेस जे आहेत ना, ते यांनी उत्तम पद्धतीने डेव्हलप केले जात असतात. आपल्या पोटामध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत तेवढे ब्रेनमध्ये सुद्धा नाही असं म्हटलं जातं. तर आपल्या ज्या मेमरीज आहेत, शॉर्ट मेमरी लाँग मेमरी, ह्याच्यासाठी उत्तम पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीने काम करणारं औषध या मुलांना उपयोगी पडत असतं. ह्याच्याबरोबर तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की काही शरीरातले घटक जे असतात रक्तासारखे आणि लोहासारखे हे शरीरात एका विशिष्ट लेवलपर्यंत असणं खूप गरजेचं आहे. तर ऑक्सिजन रक्तामध्ये बाइंड करून ठेवण्याचं काम जे आहे ते आपल्या शरीरातलं लोह करत असतं. तर लोहभस्माला ज्या वेळेला आपण माक्याच्या रसाची आणि त्रिफळ्याच्या काढ्याची भावना देतो आणि त्यात अभ्रकभस्म घालतो आणि हे सगळे 108 वेळा घोटून ज्या वेळेला वापरतो आपण, तेव्हा ते सप्तगोविंद रसायन नावाचं औषध तयार होतं. हे जर ह्या मुलांना दिलं गेलं सकाळी आणि संध्याकाळी रसायनकाळी जर दिलं आणि रात्री झोपताना दिलं तर याचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरातलं रक्त चांगलं कसदार व्हायला लागतं आणि प्रत्येक शरीरातला घटक जो आहे तो रक्तातनं तयार होत असल्याकारणानं या मुलांच्या तब्येतीमध्ये, रंगामध्ये, बुद्धीमध्ये झपाट्याने फरक होतात असं लक्षात येत असतं. एक मुलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला त्या वैद्यराजांनी, ज्यांना आज आधुनिक धन्वंतरी असं संबोधलं जातं. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की आपणही विश्वामृत उपचारांची कास धरा आणि असंख्य असणारे हे जे असाध्य आजार आहेत ह्यावरती आपल्याला सहजरित्या मात करता येणं शक्य आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण डाऊन सिंड्रोम, ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं, ह्या संदर्भात मार्गदर्शन घेत आहोतच, पण याच अनुषंगाने बालकांच्या इतरही विविध समस्या ज्याच्यामध्ये विशेष करून मतिमंदता गतिमंदता म्हणजेच मेंटल रिटार्डेशन आहे, ऑटिझम ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी की समस्या असो किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखी समस्या असो, ह्या सर्व समस्यांवरती आता मात करता येणं शक्य आहे विषमृत उपचाराने. आणि ह्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना आवाहन करायचं की आपल्याला जर का आपल्या मुलांची शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवायची असेल, उंची वाढवायची असेल, तर त्यासाठी विशेष उपक्रम आज विषमृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा लाभ घेण्यासाठी आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्क
विकास अडिजे स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला थोडंसं विचारायचं वाटतं की जी मुलं सामान्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची बौद्धिक शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा उंची वाढवण्यासाठी विशेष करून आज पालक विशेष करून प्रयत्नशील असतात, तर त्यासाठी सुद्धा विशेष उपचार आपण करू शकतो का, काय सांगता येईल? 16 वर्षापर्यंत जे बाळ आहे ना त्याला मटीने ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत बाल अशी संज्ञा आहे. असं जर असेल तर बालकांची अंग वाढवण्यासाठी जी औषधं आहेत त्यात महापैशाची घृत आहे, फलघृत आहे किंवा च्यवनप्राशक औषध आहे. हे जर सकाळच्या वेळेला दिलं गेलं तर कफाचं काम वाढवता येतं, दुपारचं पित्त जे आहे ते आवळकाठीने वगैरे कमी करायचं आणि संध्याकाळचा वात जो आहे तो शतावरी अश्वगंधासारख्या औषधांनी किंवा गुळ कल्पाने कमी करायचा, तर आपापच मुलांची उंची वाढते. मग तुमच्या डोक्यातलं की ते एक बौद्धिक किडा जो असतो तो उत्पन्न होतो, तो म्हणजे अनुवंशिकता असताना आयुर्वेद काय करू शकणार आहे. लोक अनुवंशिकता असताना 4 पिढ्या ज्या आई वडील खात असतात आपल्या, तेच त्यांचे आजोबा आजी पणजी खापरपणजी खात असतात, तर अन्नातला जो भाग आहे तो अनुवंशिकतेत तसा येतो, म्हणून अनुवंशिक आजार दिसतात हे पहिलं कारण आहे. तर आहार बदलला तरी अनुवंशिक आजारावरती परिणाम यायला सुरुवात होते, पहिला भाग. शारीरिक जसं आपण बघतो तसं मानसिक आरोग्य जे आहे, इमोशनल स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, त्याचा परिणाम तुमच्या म्युटेशन व्हेरिएशनवरती येणार आहे. ड्रग्ज असतात ती, विष असतात त्याचा परिणाम येतो, पोल्युशनचा परिणाम येतो. ह्या तर सगळ्या गोष्टीचा आयुर्वेदिक विचार करतो आणि दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या सांगत असतो. असं जर असेल तर ज्या मुलांची उंची कमी आहे ज्यांच्या आईवडिलांची, त्यांना आळीवासारखं जे धान्य आहे ते दुधावर रोज सकाळी जर द्यायला सुरुवात केली, नस्याचा वापर केला आणि आत्ता मगाशी सांगितलं तसे गुगुलकल्प वगैरे जर वापरले, तर त्या आईवडिलांच्या शरीरामध्ये सुधारणा होते. त्यांची उंची वाढण्याची वयं असतील तर ती वाढतात आणि त्यांच्या मुलांच्यामध्ये तो दोष कमी येतो आपोआप. आता 40 वर्षानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर मला हे आत्ता नक्की सांगता येतं अनुभवाने की 35 वर्षापूर्वी ज्या मुलींना आणि मुलांना मी औषध दिलेलं होतं, त्यांची लग्न झाल्यानंतर त्यांची जी मुलं आहेत, म्हणजे आत्ता मी त्यांना नातू म्हणू शकतो, हे माझे पेशंट नाही आहेत, त्यांची उंची आपोआप वाढलेली आहे. तर अनुवंशिकतेसाठी सुद्धा आयुर्वेद ह्या पद्धतीने काम करत असो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पिंपळाच्या पानावरती जेवू घालणं रविवारच्या दिवशी, तूप, आमटी आणि भात, ह्याने बुद्धीचं वर्धन होतं. जिव्हासंबंध कषाय म्हणून सांगितलेला तो घेतला तर स्टॅमरिंगचा त्रास कमी होतो. तूप जे आहे ते विविक्षित पद्धतीने जर पोटात घेतलं तर मार्क्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने मुलांना पडायला लागतात. लँग्वेजमध्ये मार्क कमी असतील तर वेगळं औषध, मॅथमॅटिक्समध्ये मार्क कमी पडत असतील तर वेगळं औषध, सायन्समध्ये मार्क कमी पडत असतील तर वेगळं औषध, आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याची बुद्धी वेगळ्या ठिकाणी असेल तर त्याचं स्किल वाढवण्यासाठी सुद्धा आयुर्वेदातली औषधं आणि पंचकर्म मदत करत असतात. खरोखरच सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी एक मुलाचं मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. आणि मला वाटतं पालकांनी सुद्धा आता जागं होण्याची गरज आहे. आपल्या मुलांची शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आज अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला विश्वमृत्यू चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर जरूर आपल्याला या संदर्भात अधिक मार्गदर्शन हवं असेल तर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. विश्वमृत्यू चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी विश्वमृत्यू चिकित्सा आता उपलब्ध आहे आणि 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सातत्याने ठिकाणी कार्यरत असते. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आता जसं आता मार्गदर्शन केलं मुलांच्या शारीरिक बौद्धिक वाढीसाठी, तसंच गेल्या काही वर्षांमध्ये ADHDची समस्या खूप वाढलेली दिसते. त्याचप्रमाणे मुळे थोडीशी चिडचिडी झाली आहेत, हट्टी झालेली आहेत, तर ह्या समस्यांवरती सुद्धा मात करता येणं शक्य आहे का? खरं बालवय हे कफाचं म्हणून सांगितलेलं आहे, तर ह्याच्यासाठी बस्ती चिकित्सा आणि शिरोधारा हे खूप उपयोगी पडत असतं. मुलं शिरोधारेसाठी झोपत नाहीत, त्यामुळे डोक्याला लावायचे लेप जे आहेत ते करणं आणि त्याच्यावरती जर बस्ती केले गेले उत्तम पद्धतीने त्याच्या प्रकृतीनुसार, तर ह्या ADHDची समस्या जी आहे ती कमी येते. आणि लक्ष देण्याचा प्रकार जो आहे तो बुद्धी आणि स्मृती चांगला असेल आणि नवीन शिकायचं असेल तर मुलं करणार आहेत. तर महाकल्याणक घृत आहे, महापैशाची घृत आहे किंवा पंचगव्य घृत आहे, याचा वापर जर आपण केला तर बुद्धिश्रुती एकाग्रताही वाढायला लागते, आय टू आय कॉन्टॅक्ट वाढायला लागतो आणि तो एकदा झाला की मुलं ऐकायला लागतात. साधं पोहे जे आहे त्याचं पाणी जे आहे पित्त करायचं पोहे, तर ते भिजून त्याचं फांड तयार करून जर डोक्याला लावला गेला तर तरीसुद्धा ADHDच्या मुलांना खूप फायदा होतो. शमन मात्रेमध्ये तूप देणं आणि बस्तीचा वापर जर ह्याच्याबरोबर केला तर मुलांचा हा हट्टीपणा जो आहे, न ऐकणं जे आहे, लक्ष न देणं जे आहे, ते खूप उत्तम उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबरीनं विद्य चिकित्सा नावाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, अग्निकर्म सांगितलेलं आहे, आता मगाशी मी दाखवल्या त्या जळवा आहेत त्याचा वापर सांगितलेला आहे. हे जर केलं गेलं तर ते मूल जे आहे ते लहानपणामध्ये जेवढा त्याच्यात हट्टीपणा असेल तेवढा राहतो आणि बाकीचा सगळा कमी होतो.
एक मुलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला वैद्यराजांनी आता, आणि आपण जरूर त्यांच्या सल्ल्याचं पालन करूया तर ह्या बालकांच्या सर्व समस्यांवरती मात करता येणं सहज शक्य आहे. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षकांना सांगायचं की सर्व प्रकारच्या असाध्य रोगांसाठी आज विषमृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. बालकांच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेतच, ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतलं, पण त्याच अनुषंगाने इतरही विविध असाध्य आजार ज्याच्यामध्ये कॅन्सरसारखा भयावह रोग असो किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार असोत, ह्याच अनुषंगाने गेल्या काही वर्षात वाढलेल्या पोटविकाराच्या समस्या आहेत, त्वचा रोग आहेत, दमा, अस्थमा, ॲलर्जीसारखा प्रकार आहे, स्त्री रोग आहेत ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी असोत किंवा स्त्री पुरुषांमध्ये असणारी वंध्यत्वाची समस्या असो, विशेष करून हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड, PCOD-सारखी समस्या आहेत, किंवा ह्याच अनुषंगाने संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखीसारखे आजार आहेत, स्लिप डिसायटिका आहे, कोरोनानंतर उद्भवणारी जी काही कॉम्प्लिकेशन्स, ह्या सर्वांसाठी ठोस उपचार आपल्याला विषमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल मार्गदर्शनाचा प्रश्न केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार.